आता बघूयात मराठा आरक्षणाबद्दलच्या टॉप 9 बातम्या. मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या समितीला मुदतवाढ. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ. कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत समितीचा राज्यभर अभ्यास. दिल्लीत चला मोदींना तोडगा काढायला सांगू. आरक्षणाबाबत मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मातोश्री बाहेरील मराठा आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचं भाष्य. मोदींकडे जाऊन आरक्षण वाढवून घ्या. आरक्षणाबाबत ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही दुर्दैवी. प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे मराठा आंदोलकांना भेटायला देखील तयार नव्हते. मराठा समाजाचा सन्मान न करण्याचा ठेका ठाकरेंनी घेतलाय का? प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका. जरांगेंवर उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते झाल्याचा आरोप. आंदोलक रमेश केरे हा भाजपचा माणूस. भाजपकडून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न. ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा आरोप. मराठा क्रांती ठोक मोर्चाचं मातोश्री बाहेर आंदोलन. उद्धव ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. अंबादास दानवेंची आंदोलक रमेश केरे पाटलांसोबत चर्चा. राज्यात मराठ्यांचं कुठेही आंदोलन नाही. मातोश्रीवर गेलेले आमचे कार्यकर्ते नाही. जरांगेंची माहिती. भाजप पुरस्कृत मराठा अभियान सुरू असल्याची टीका. मला बदनाम करण्यासाठी दरेकर फडणवीसांनी रचलेलं आंदोलन. मात्र त्यांची राजकीय कारकीर्द संपल्याशिवाय राहणार नाही. मराठा आंदोलनावरून जरांगेंचा इशारा. जरांगे वाटलांची तब्येत अचानक खालावली. बीपीचा त्रास होत असल्यानं सलाईन लावलं. अंतरवाली सराटीत जरांगेंवर उपचार सुरू.